आता सध्या ह्या लॉकडाऊनच्या ह्याच्यात बरेच रोजगाराची परिस्थिती डाऊन आहे, कुणाला नोकरी नाही कुणाचे, तर एक दोन गाई जरी सांभाळल्या तरी सेंद्रिय शेती आणि त्याच्यापासून आपण घरी एकतर शेतीसाठी गोमूत्र वगैरे वापरून शेती करू शकतो, परत तुम्ही शेणापासून महिन्याच्या पगारा एवढे बाहेर जो 10-15 हजार रुपये पगार मिळतो तेवढं आपण सहज गाईपासून एका गाईपासून उत्पन्न काढू शकतो, त्याच्या गोमूत्रापासून शेणापासून। परत जर पुढे तुम्ही पंचगव्यात जर काम केलं, पंचगव्यामध्ये डिप्लोमा वगैरे केलं तर तुम्ही चिकित्सा पण करू शकता, मग देशी गाईच्या गोमूत्रापासून पंचगव्य चिकित्सा होते, मग ती कुठल्याही आजारात तुमच्या पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या आजारांची गोमूत्र व्यवस्थित उपयोगी येते। याच्यात सध्या राम राम मंडळी निसर्गाची नाळी यूट्यूब चॅनलमध्ये मी अमोल मोठे आज तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण आलेलो आहोत कृष्णकुंज गोशाळा जिल्हा सातारा तालुका खंडाळा साळव या गावामध्ये। तर आपण आज कृष्णकुंज गोशाळा व निसर्गोपचार केंद्राला भेट देणार आहे, तर भेट देऊन आपण तिथे देशी गायींचं संगोपन व देशी गाई आधारभूत देशी गाईंच्या आधारे कसा निसर्ग उपचार केला जातो व देशी गाईचं शेण गोमूत्र यापासून निरनिराळे प्रोडक्ट्स निर्मिती या ठिकाणी केली जाते आणि इतर असे बरेच आजार आहेत ते देशी गाईपासून बरे केले जातात। तर त्यांच्याकडे खिल्लार गीर थारपारकर आणि कोकणी गिड्डा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारची बऱ्याच गायी आहेत। तर आपण आता गोठ्यामध्ये जाऊन गायींबद्दल आणि थेट रामदासजी भिलारे साहेब यांच्याकडून आपण सगळं जाणून घेऊया। तर आपण आलेलो आहोत गोशाळेत, तर गोशाळेत येऊन आपण डॉक्टर साहेबांकडून भिलारे साहेबांकडून आपण जाणून घेऊया गायींविषयी व इतर सर्व उपचारांविषयी। नमस्कार, मी रामदास भाऊ भिलारे, कृष्णकुंज गोशाळा साळव, इथे आपल्या देशी गाई संवर्धन आणि एक निसर्गोपचार केंद्र ह्या माध्यमातून काम चालू आहे। तर देशी गाई पहिले गाई का सांभाळावे ह्याच्यावर ते विचार केला, तर गाई सांभाळावे प्रत्येकजण आता शेतकरी सांगतो की गाई दूध देत नाही मग परवडत नाही, तर आम्ही तर सांगतो की गाई दूध न देता कशी सांभाळता येईल ह्याच्यावरती आपण बाय प्रोडक्टवरती काम करतो आहे। मग देशी गाईंच्या गोमूत्रापासून बरेच प्रकारचे अर्क बनवले जातात, बरेचशा या अर्कामध्ये 24-25 प्रकारचे अर्क आहेत, प्रत्येक आजारात वेगवेगळे अर्क बनवले जातात। त्याच्यानंतर ताकापासून तक्राष्ट तक्रासो असे प्रोडक्ट आहेत, शेणापासून अग्निहोत्रासाठी गौरी आहेत, धूप आहे, दिवाळीसाठी पंते आहेत, रक्षाबंधनसाठी राखी आहेत, कुंड्या आहेत, असे बरेच काही बाय प्रोडक्टपासून बनवू शकतो। आम्ही शेतकऱ्यांना हेच सांगतो आहे की तुम्ही न दूध देता बाकड गाई कशा सांभाळाव्या असं ह्याच्या मार्गदर्शनातून गोशाळेजवळ जर कोण आलं तर ह्याच्यातून बाकड गाई कशा सांभाळता येतील आणि त्याच्यापासून उत्पन्न आता सध्या ह्या लॉकडाऊनच्या ह्याच्यात बरेच रोजगाराची परिस्थिती डाऊन आहे, कुणाला नोकरी नाही कुणाचे, तर एक दोन गाई जरी सांभाळल्या तरी सेंद्रिय शेती आणि त्याच्यापासून आपण घरी एकतर शेतीसाठी गोमूत्र वगैरे वापरून शेती करू शकतो, परत तुम्ही शेणापासून महिन्याच्या पगारा एवढे बाहेर जो 10-15 हजार रुपये पगार मिळतो तेवढं आपण सहज गाईपासून एका गाईपासून उत्पन्न काढू शकतो, त्याच्या गोमूत्रापासून शेणापासून। परत जर पुढे तुम्ही पंचगव्यात जर काम केलं, पंचगव्यामध्ये डिप्लोमा वगैरे केलं तर तुम्ही चिकित्सा पण करू शकता, मग देशी गाईच्या गोमूत्रापासून पंचगव्य चिकित्सा होते, ती कुठल्याही आजारात तुमच्या पायाच्या नाकापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या आजारांची गोमूत्र व्यवस्थित उपयोगी येते। याच्यात सध्या करोना जी महामारी आता चालू आहे, करोना त्या करोनात आम्ही 1000 रुपये शेण असे नुसते गोमूत्र गुळवेलचा अर्क वगैरे काढून गुळवेलच्या काड्यापासून 1000 रुपये बरे झाले, ते न औषध घेता गरज असे बरेचसे गोशाळेचे प्रोडक्ट आहेत, 200-150 आसपास गोशाळेचे प्रोडक्ट्स आहेत, परत चिकित्सा पण सगळ्या आजारातून चिकित्सा होते, आपल्या निसर्गोपचार केंद्र साळव येथे निसर्गोपचार केंद्र चालू आहे। आता आपल्याकडं देशी गाईंच्या ह्याच्यात आपलं पुनर्वसन असल्यामुळं आम्ही गीर चॉईस केले ते, कारण पुनर्वसनमध्ये काय होते जर खिलार सांभाळल्या तर आजूबाजूच्या शेतातनी जर गेला तर शेतकऱ्यांच्या अडचणी येतात, त्यामुळं गीर सांभाळल्यात। मग तरी पण आपल्याकडे गीर आहेत, खिलार आहेत, थारपारकर आहे, कोकण गिड्डे आहे, असे 4-5 जातीच्या गायी आहेत,
आता सगळे लहान मोठे आपल्याकडे 45 गोवंश आहे आणि आपण त्यांना मुक्त पद्धतीत त्यांचा हे करतो. परत पावसाळ्यात एक 6 महिने बऱ्यापैकी तुमचं राहणार, दोन्ही टाईम राहणार चरून त्यांचं चाऱ्याचं झिरो नियोजन, म्हणजे झिरो बजेटवरती नियोजन होते. चारा जर राहणार दोन टाईम गाय गेल्या तर घरी काही खायला द्यायला लागत नाही, त्यामुळे 6 महिने तरी तुमची चाराची बचत होती. आणि पुनर्वसन असल्यामुळं आमच्याकडे शेती उपलब्ध नाही, आमच्याकडे स्वतः माझ्याकडे काहीच शेती नाही, 1-2 एकर मिळाली ती पण कोरडवाहू मिळालेली, त्यामुळे घरचं काही न उत्पन्न असताना आम्ही 45 गोवंश आज सांभाळतोय. तर प्रत्येकाकडे शेतकरी प्रत्येकाच्या 1-2 एकर कशी कुणाकडे शेती आहे, 1-2 एकर ज्याला शेती आहे तो बांधाचा नसतं, गवत कापून 1-2 गाई सहज सांभाळू शकतो, याच्यावरून भरपूर काही त्यांना म्हणजे होईल मिळून जाईल. बघा किती लळा लागलेला आहे, 3 जीव एकमेकांपाशी बसलेले आहेत. दिदी वरती बघ, बघू लास्ट ते जरा ते व्हिडिओ मध्ये बघायला. ह्या हा वळू आहे आणि बघा एवढा शांत, दिदी लहान दिदी आहे तरी ती गुंजरत आहे, शांतपणे उभा राहिलेला आहे. आता सकाळी चरून येऊन गाई शांत बसलेले आहे सगळ्या. हा पूर्ण गोठा आहे, मुक्त गोठा आहे, इथं कुठं बांधले जनावरांना बांधलं जात नाही किंवा गायींना बांधलं जात नाही. आता इथं लहान बछडे आहेत त्यांची, 1-1 वर्षापर्यंत बछडे आहेत, काही कोंडे आहेत, काही कालवडी आहेत, अशा प्रकारे इकडं वर्षाच्या आतमधले सर्व बछडे आहेत. मुक्तच गोठा आहे पूर्णपणे. आता थोड्या वेळानं गाई आता चारायला सोडतील, सकाळीच चारून आल्यात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्यापैकी गायींना आहे ना चारण्यावरच त्यांचा भर असतो, त्यामुळे वैरणीचा खर्च वगैरे येत नाही. गाय आता चरायसाठी निघालेल्या आहेत. तर आता आपण गाईच्या शेण गोमूत्रापासून बनवलेले ना प्रॉडक्ट बद्दल माहिती घेऊया. गोमूत्र अर्थ कसा काढतात त्याबद्दल माहिती घेऊया. आणि हे बघा आपण सुंदर अशी श्री गणेशाची मूर्ती बनवलेली आहे, त्याबद्दल डॉक्टर साहेब सांगतील तुम्हाला. गोशाळेच्या प्रोडक्टमध्ये दरवर्षी शेणापासून गणपतीच्या गणेश मूर्ती बनवल्या जातात. ही 8 इंचाची मूर्ती आहे, असे 1.5 फुटापर्यंत मूर्त्या ह्यावर्षी गणपतीचा कुणाला हवे असल्या तरी विक्रीसाठी उपलब्ध आहे. 1 फुटाची, 1.5 फुटाची, 8 इंचाची आणि 6 इंच असे गणपतीचे मूर्ती आहेत, 4 प्रकारच्या. त्याच्यानंतर गोमूत्रापासून हे असा आर्क बनवला जातो. हे गोमूत्र हे माथेच्या माठामध्ये गोमूत्र भरलं जातं. गोमूत्र ऊर्ध्वपातन पद्धतीने इकडं आर्क असं गोमूत्र आर्क मातीच्या भांड्यात ठराविक लोकच मातीच्या भांड्यात बनवतात, बाकी बरेच जण स्टीलमध्ये कुकरमध्ये वगैरे बनवतात, पण मातीच्या भांड्यात बनवणारे ठराविक लोकच आहेत. फक्त मातीच्या भांड्यातील आर्क तुमचा सगळ्या आजारावरती चालतो, बाकीचं स्टीलचा वगैरे थोडे काही आजारातून हे होतं प्रॉब्लेम देतो. तसं मातीच्या भांड्यात सगळ्यात बेस्ट आर्क मातीच्या भांड्यात येतो. आर्क ही दाखव घेऊ. परत ही शेणापासून बनवलेली वीट आहे. ही अत्यंत म्हणजे एकदम हलकी आणि मजबूत टिकावी आहे, अशी फुळं आफटली तरी ती तुटत नाही. अशी तुम्ही भाजलेली वीट असल्या जर वरून फेकली तर ती तुटते, तशी ही शेणाची वीट वरून जरी फेकली तरी तुटत नाही. अशी बरेच म्हणजे विटा ह्या वर्षी चालले गोशाळेचं साईडचं बांधकाम स्वतःच्या विटांपासूनच बांधकाम करायचं चाललं. बऱ्याच ठिकाणी आता मंडलगडच्या तिथे एक आपले कार्यकर्ते शशी बाबूल म्हणून आहेत, त्यांनी यावर्षी त्यांचं घर स्वतःचं म्हणजे ओपीडी आणि छोटंसं घर विटांपासून बनवलं आहे. तर ते यावर्षी गोशाळा आपल्या पण इथे विटा बनवायचा प्रोग्राम आहे. आजकाल देशी गाई परवडत नाही म्हणून शेतकरी देशी गायीला कत्तलखान्यात नेतात किंवा असे विकून टाकतात, पण देशी गाई किती देशी गाईपासून काय काय होतं
तुम्ही आता डॉक्टर साहेबांना दाखवल्याप्रमाणे निरनिराळे प्रोडक्ट बनवून त्यांची स्वतःची कसलीही जमीन नसल्यामुळं एकतर ते पुनर्वसित आहेत तरी पण एवढं सगळं करतात फार मोठा त्यांचा त्यामागं त्याग आहे. मला एवढं सांगायचं शेतकरी बांधवांना एक गुंठा जमीन नसताना सुद्धा एक गुंठा जमीन नसताना सुद्धा डॉक्टर साहेबांनी एवढं सुंदर असं हे सर्व विश्व निर्माण केलंय तर सर्व शेतकऱ्यांनी देशी गाई घ्याव्या सांभाळाव्या एवढंच मी यामधून सांगू इच्छितो. धन्यवाद. आता आपण गोशाळा वगैरे सगळं बघून घेतलेलं आहे आणि साळव गावामध्ये डॉक्टर साहेबांची ओपीडी आणि त्यांनी बनवलेले प्रोडक्ट गोशाळेमध्ये सर्व प्रोडक्ट वगैरेची माहिती आपण डायरेक्ट त्यांच्या ओपीडीमध्ये जाऊन घेऊया. चला माझ्याबरोबर मग. नमस्ते डॉक्टर साहेब. नमस्कार डॉक्टर साहेब. मग अशी आपण डॉक्टर साहेबांची भेट घेतलीच गोशाळेत तर आता आपण डॉक्टर साहेबांच्या ओपीडीमध्ये आलेलो आहोत तर अशा प्रकारे त्यांची ओपीडी आहे. इथं गोमातेविषयी सर्व माहिती दिलेली आहे निसर्ग उपचाराविषयी सगळी माहिती दिलेली आहेत. त्यांना बनवलेले हे प्रोडक्ट्स बऱ्यापैकी इकडे प्रोडक्ट्स आहेत. अशा प्रकारे राष्ट्रबंधू राजीवबाई दीक्षित श्री श्री रविशंकरजी यांचं इथं प्रतिमा लावलेत. डॉक्टर साहेबांचे सर्टिफिकेट्स वगैरे लावलेत ट्रॉफी वगैरे लावलेत. आता आपण जाणून घेऊया डॉक्टर साहेबांनी बनवलेले प्रोडक्ट वगैरे काय त्या सर्व संत्या संदर्भात जाणून घेऊया. नमस्ते डॉक्टर साहेब. आता तुम्ही प्रोडक्ट बनवलेत त्याबद्दल आम्हाला माहिती द्या जरा. नमस्कार. सर्वप्रथम तर आपल्या ह्याच्यात डॉक्टर हा शब्द नसावा कारण डॉक्टर हे वेगळा विषय येतो आणि आपण एक ग्रामवैद्य म्हणून काम करत आहोत. ह्याच्यात देसी गायीच्या पंचगवीमध्ये डॉक्टर नसून आपण ग्रामवैद्य म्हणून काम करतोय. एक जुनी पद्धत जी आपल्याकडे वैद्य होते प्रत्येक गावात एक वैद्य असायचा की जो माणूस आजारी पडला तर जडीबुटी देऊन किंवा गायचं गोमूत्र पाजून ते बरे होत होते. त्यावेळेला डॉक्टर हा कन्सेप्ट जरा वेगळा आहे त्यामुळे आपण ह्याच्या डॉक्टर प्रत्येक वेळेला वापरणं चुकीचं आहे. त्यामुळे डॉक्टर नसून आपण ग्रामवैद्य हे संकल्पने काम चाललेलं आहे. आता देसी गायच्या प्रोडक्ट पासून म्हणजे बाय प्रोडक्ट असते देसी गाय का सांभाळावी आणि कशी लोकांना परवडन. लोक सांगतात की गाय जर दूध दिली तरच सांभाळायला परवडते पण तसा न विचार करता गायीचं दूध हे बोनस समजून जर तुम्ही विचार केला तर शेण गोमूत्र तर शेतीसाठी आहेच पण शेतीपेक्षा पण तुम्ही तरुण वर्गांनी जर हे असे प्रोडक्ट बनवले तर तुम्ही महिन्याला तुमचे 10,000 रुपये कसे सहज कमवू शकता दोन गायींपासून. हे सगळ्यात पहिले आता गणपती सीझन साठी आम्ही गणपती शेणापासून गणपती बनवतो. हा 6 इंचाचा मूर्ती ही 8 इंचाची याच्यापेक्षा 1.5 फुटापर्यंत गणपती बनवलेत. त्याच्यानंतर आता जवळच आले रक्षाबंधनचा तेव्हा तर रक्षाबंधनच्या सणासाठी ह्या राख्या आपल्याकडं बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या आहेत. असे एक 12 ते 15 डिझाईन असतात ह्याच्यामध्ये ह्या राख्यांमध्ये. परत हे रक्षाबंधनचा विषय आला. नंतर तुमचा दिवाळीचा विषय आला तर शेणाच्या पंत्या अशा होत आहेत ह्या पंत्या आहेत शेणाच्या. परत भिंतीवरती तुम्ही शुभ लाभ लावू शकता. ही गणेशजीची फ्रेम आहे ती आपण भिंतीवर कलर देऊन लावू शकतो. आणि ह्याच्या मागं दुसरं एक की तुम्ही गणपती विसर्जन करण्याची काही गरज नाही. गणपती जर तुम्ही घरीच विसर्जन केला कुंडीमध्ये तर ते आपल्या झाडांना शेणखत म्हणजे तुम्ही केमिकलचं खत घालून असे एक खत म्हणून वापरू शकता. तुमचा विसर्जनचा पण प्रॉब्लेम मिटून जातोय. आणि एक तुम्ही आता सध्या विसर्जन बघितलं ते कसे कुठेही टाकून देतात हे करतात त्याच्यापेक्षा तुम्ही खत म्हणून वापरू शकता. त्याच्या पण पलीकडे जाऊन तुम्ही जर ही मूर्ती विसर्जन न करता अशीच घरामध्ये ठेवली तर अँटी रेडिएशनचं काम करते. जर तुम्ही मोबाईल वगैरे जे टेबलावरती मोबाईल वगैरे ठेवता अशा ठिकाणी जर ही मूर्ती ठेवली तिथे जे इलेक्ट्रिक उपकरण आहेत म्हणजे मोबाईल झाला चार्जर वगैरे असं ज्याच्यापासून आपल्याला हे होईल रेडिएशन होते अशा गोष्टी जर ह्याच्याजवळ ठेवलं तर हे रेडिएशन खेचण्याचं काम करते. ह्याच्यापासून तुमचं रेडिएशन होते. परत दिवाळीला तुम्ही जर पंती घालात ह्याच्यात तूप पेटवलं आणि पंती जर घालात पूर्ण पेटून दिली तर हे वातावरण शुद्धीचं काम करते. असे धूप आहेत आपल्याकडे इथे धूपाचं धूप पॉकेट आहे तसे धूप तुम्ही हे करू शकता. शेणापासून धूपकांडी बनवली जाते.
तर ही काय एक कांडी 15 ते 20 मिनिटं पेटली जाते. ह्याच्यात तुमचं शेण आहे, तूप आहे आणि तांदूळ आहे, म्हणजे अग्निहोत्र. हे दूध पेटवलं तर अग्निहोत्राचे रिझल्ट तुम्हाला घरामध्ये येते. असे ह्याच्यापासून तुम्ही महिन्याला कमीत कमी 20-25 हजार रुपये सहज कोणी करू शकतो. आणि ते पण तुम्ही तुमचे शेती करून गर्ग सांभाळून हे बाय प्रॉडक्ट करू शकता. परत असेच देशी गाईच्या गोमूत्रापासून बनवलेले गोवारका आहेत. हे गोवारका असे 24 प्रकारचे आहेत. प्रत्येक आता हा सर्पगंधा आहे, हा सर्पगंधा कॅन्सरवरती परत बीपीवरती चालतो. असे बरेच गुळवेल आहे, तुळशी आहे. आता ह्युम्युनिटी पॉवरसाठी गुळवेल आणि तुळशी अर्क सध्या जास्त, म्हणजे तुम्हाला ह्युम्युनिटी पॉवर वाढवायची सध्या गरज आहे. त्यामुळे तुम्ही रोज सकाळी जरी तुळशी अर्क किंवा गुळवेल अर्क घेतला तरी तुमची ह्युम्युनिटी पॉवर वाढते. परंतु असेच दुसरे हे नस्य आहे, हे तुपापासून पंचघृत बनवलं जातं. ह्याच्यापासून नस्य, ह्याचे मेंदूचे सर्व विकार ह्याच्यापासून बरे होतात. गळ्याच्यावरचे जे आजार आहेत त्याच्यापासून, म्हणजे मेंदूपर्यंत एकमेव पोचणारं औषध असेल तर नस्य आहे. असेच विविध प्रकारची तूप आहे, ते त्रिफळागृहत आहे, परत अष्टमंगल घृत आहे. असे 50 प्रकारची तूप गोशाळेत बनवली जातात वेगवेगळे आजारातनी, प्रत्येक आजारातनी. हे अर्जुन घृत आहे, हे पंचतिक्त घृत आहे, हे भल्लांतक घृत आहे, म्हणजे बिबिळाच्या ह्याच्यापासून बनवलेलं भल्लांतक घृत असतं. असे बरेच प्रकारची तूप पण बनवली जातात, म्हणजे देशी गाईच्या ह्याच्यातून सगळं तुम्ही काय इथं बनवू शकतात. हे देशी कुंकू आहे. कुंकू सध्या बाजारातलं कुंकू लावलं तर केमिकलचं कुंकू असतं. प्रत्येकाच्या कपाळावर उठते किंवा टिकली लावली तरी उतून जा, म्हणजे हे होते, फोडी वगैरे येतात आणि खाज वगैरे सुटते, हे इन्फेक्शन वगैरे होते. तर त्याच्यापेक्षा देशी कुंकू वापरलं, हे गोशाळेंचे प्रॉडक्ट असतात. हे हळदीपासून बनवलेलं कुंकू आहे. तर हे तुम्ही नॅचरली कुंकू असं बाम आहे, तुपापासून बनवलेला बाम आहे. असे बरेचसे प्रोडक्ट, एक 200 प्रोडक्टच्या आसपास प्रोडक्ट आहेत. हे नेत्र औषधी, डोळ्याचे जे प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी नेत्र औषधी. हे एक वर्षातून एकदाच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बनलं जातं. असे कर्ण औषधी आहेत. असे घनवटी, हे गोमूत्राचे घनवटी, हे त्रिफळा घनवटी आहे. म्हणजे गोमूत्राचे जे अर्क बनवून जो गाड राहतो खादी, त्याच्यापासून गोळ्या बनवल्या जातात. अशा छोट्या छोट्या गोळ्या बनवल्या जातात आणि ते घनवटी म्हणून वापरल्यात. असे तरुणाला आम्ही सध्या तरुणाला असं हे करू, आपल्या माध्यमातून असं आवाहन करू शकतो की आता सध्या नोकरीचं बरेचसे प्रॉब्लेम चालू आहे. नोकरी हा विषयच आता गंभीर होत चाललाय. जर असंच 2-3 वर्ष चाललं तर लोकांना नोकरी हा विषयच राहणार नाही. प्रत्येकाच्या गरीब कुटुंब उद्ध्वस्त होतील. उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांनी जर 1-2 गायी सांभाळल्या तर त्याच्यापासून तुमचं घर उत्पन्न सगळं चालू शकतं. परत त्याच्यापासून म्हणजे अख्खं घर सांभाळलं जाऊ शकतं. आणि वरून तुमच्या जर गाई दारात असली तर पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला सारखी मिळेल. त्यापेक्षा मग जर नोकरीच्या मागे पाडण्यापेक्षा जर तरुण वर्गाने इकडे वळले आणि वळत आहेत बरेच आता, हे प्रत्येक तुम्हाला प्रत्येकाला सेंद्रिय धान्य पाहिजे असतं, काय पाहिजे असतं, तर मग हे धान्य प्रत्येकाला मिळणार कुठून? तर स्वतःच स्वतः प्रत्येकाने तयार करणे हे गरजेचं आहे सध्याच्या काळात. आणि इथून पुढे असं जर वाचायचे तर देशी गाईचा पर्याय शेवटी दुसरा पर्याय नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर निसर्गाची नाळी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.